राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनची ई लर्निंग सुविधा विद्यार्थ्यांना स्वप्ने साकारण्यासाठी उपयुक्त ठरेल. सौ नवोदिता घाटगे. अर्जुनीमध्ये राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीमार्फत ई लर्निंगचा लोकार्पण सोहळा संपन्न. आजचा विद्यार्थी उद्याचा देशाचा भावी नागरिक आहे. आपला देश जास्ती प्रमाणात ग्रामीण भागामध्ये विखुरलेला असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्वप्ने साकारण्यासाठी राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीमार्फतची ई लर्निंग सुविधा उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे यांनी केले. राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांत ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाअंतर्गत अर्जुनी तालुका कागल येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील ई लर्निंग सुविधा लोकार्पणवेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमात मुलींनी ईशस्तवनाने केली. त्यानंतर फित कापून ई लर्निंग सुविधा वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सौ घाटगे यांच्या हस्ते राजे फाउंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमासाठी स्वर्गीय विठोबा लक्ष्मण चौगुले वडिलांच्या स्मरणार्थ रोख रक्कम व वृक्ष भेट देऊन राजे फाउंडेशनचा पहिला देणगीदार झाल्याबद्दल अर्जुनी शाळेचे उपक्रमशील विशेष शिक्षक नामदेव चौगुले यांचा सत्कार माननीय नवोदिता घाटगे वहिनी साहेब यांचे शुभ हस्ते केला. पुढे त्या म्हणाल्या, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 100 वर्षांपूर्वी कोल्हापूर संस्थांमध्ये बहुजन समाजातील शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी कायदे करून त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली होती. त्यांच्या स्मृती शताब्दी वर्षात ई लर्निंग किट उपलब्ध करून देण्यासह विविध शैक्षणिक उपक्रमातून त्यांचाच वारसा पुढे चालवित आहोत. याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्की होईल, असे सांगितले. इथं उपलब्ध करून दिलेला आहे. ही मुलं आपलं येणारा भविष्य आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि मगाशी असं सांगितलं गेलं की हा कार्यक्रम दादांच्या अवेलेबिलिटीमुळे खूप डिले झाला आणि फायनली मग आम्ही म्हणजे वहिनी साहेबांनाच घेऊन हे कार्यक्रम करूया असं मगाशी चौगुले साहेब म्हणाले. तर आपण असं म्हणूया की दादांना आपण मोठे कामं देऊया आणि आपण हे छोटे छोटे कामं कम्प्लीट करून घेऊया. कारण की 100 किट वाटायचे आहे म्हणून त्यांची वाट बघत बसलो तर आता त्यांच्या पायाला भुरी लागलेली आहे म्हणून आपण काय त्यांच्या स्पीडमध्ये जाऊ शकत नाही. आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट सांगण्यात आली, रमेश कांबळे सरांनी त्याच्यामध्ये ऍड केलं की ते शासकीय किट आहे आणि हे खासगी आहे. पण खरं म्हटलं तर राजे साहेबांनी स्वतः ह्याच्यामध्ये लक्ष घालून ही किट डिझाईन केलेली आहे आणि त्या प्रकारे आता हे तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत पोहोचत आहे. खरं म्हटलं तर आपल्या राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन असेल किंवा जिजाऊ महिला समिती असेल ह्या दोन्हींच्या माध्यमातून एक समाजकरणचं कार्य सुरू आहे. आणि हे समाजकरण करत असताना आपल्याला लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्यांच्या गरजा समजून घेणं हे आपलं मूळ उद्देश आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण महिला पुरुष आणि लहान मुलांना शाळा ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश ह्याच्यामध्ये केलेला आहे. कारण की आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टीची गरज असते. आपण गेले कित्येक वर्ष आता वही वाटपचा कार्यक्रम असेल, शालेय साहित्य वाटपचा कार्यक्रम असेल, बॅग वाटपचा कार्यक्रम असेल, परत सायन्स किट वाटप आणि आता ई लर्निंग किट वाटप अशा प्रकारे आपले शाळांच्यासाठी कार्यक्रम सुरू आहे. माध्यमिक स्कूल मधल्या मुलींच्यासाठी आपण किशोरवयीन मुलींचे कार्यक्रम घेतो, त्याच्यामध्ये त्यांना वयामध्ये आल्यावर जे काही माहिती पाहिजे असती ते आपण तज्ज्ञ डॉक्टरांना बोलून देतो. महिलांच्यासाठी खास करून आपण वेगवेगळे उपक्रम सुरू केलेले आहे. महिलांना घर बसल्या व्यवसाय असेल. या कार्यक्रमात इयत्ता 4थी अभ्यासक्रमातील मिठाचा शोध पाठाच्या लेखिका व अभिनेत्री अंजली अत्रे तसेच महाराष्ट्र राज्य सरपंच संघटना माजी राज्याध्यक्षा सौ राणी बाळासाहेब पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. शिक्षण विस्तार अधिकारी सारिका कासोटे उपसरपंच सुनील देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. सहभागी होण्याचं आणि मगाशी सरांनी सांगितलं की हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची जबाबदारी आज माझ्यावर आपण लादली असं म्हणायला काही हरकत नाही आहे.
कारण एखाद्या चांगल्या क्षणाचं साक्षीदार होणं खूप गरजेचं असतं. आणि मला अगदी मनापासून आनंद होतोय की छत्रपती शाहू घराण्याचा वारसा आणि वसा जपण्याचं काम या ठिकाणी राजे फाउंडेशनच्या माध्यमातून होतंय. खूप बोलण्यापेक्षा एक दोनच ओळी सांगते, गॉड इज क्रिएटर मॅन इज मेकर, गॉड इज क्रिएटर मॅन इज मेकर, बट राजे फाउंडेशन इज गुड इंडिकेटर ऑफ स्टुडंट्स लाईफ. आणि मला वाटतंय की एक दिशादर्शक आणि पथदर्शक हा जो प्रोग्राम आहे तो चांगल्या पद्धतीनं लॉन्च व्हावा आणि इतके विद्यार्थी चांगले घडावेत की मला वाटते 10वीपर्यंतचा सिलॅबस आहे, भविष्यात इथल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची संधी या ठिकाणी शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी मला उपलब्ध करून द्यावी. पंचायत समितीच्या वतीनं मी सन्माननीय वहिनी साहेबांचेही ऋण व्यक्त करते की भविष्यात आम्हाला असंच सहकार्य आपलंही मिळो आणि आभार मानण्यापेक्षा ऋणात राहणं आम्ही पसंत करतो. या ठिकाणी मला बोलवलं आणि माझा जो सन्मान केला त्याबद्दल आपलेही ऋण व्यक्त करते आणि थांबते, धन्यवाद. कोल्हापूर संस्थानचे पहिले शिक्षण अधिकारी डी आर भोसले साहेबांच्या काही ग्रंथांचे मला वाटते 21,000 पुस्तके काहीतरी नामदेव चौकले आपण आपल्याला दिली होती. आणि आपण जो सण चा तिथे पुरविलेला आहे त्याचबरोबर काही आम्ही ग्रामपंचायतीमार्फत सर्व संच म्हणजे 6 संच दिलेले आहेत अगोदर, त्याच्यामध्ये उत्कृष्ट संच आपण आज पुरवला. आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिक्षक मंडळाला एक विनंती करतोय, जसे संगणकीय ज्ञान मुलांना असावं त्याचबरोबर मुलांची शारीरिक प्रगती सुद्धा चांगली व्हावी आणि विशेष करून सध्याच्या काळामध्ये मुलांच्यावर संस्काराची गरज आहे आणि चांगले संस्कार मुलांच्यावर आपण घडवावेत एवढीच विनंती आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला करतो आणि माझे प्रश्न संपवतो. जय हिंद. यावेळी सरपंच वर्षा सुतार, शाळा समितीचे अध्यक्ष मोहन चौगुले, मुख्याध्यापक शंकर पाटील, शाहूचे संचालक सचिन मगदूम, रमेश कांबळे सर, सचिन पाटील बेळुंकी, पृथ्वीराज उन्हाळे, बाळासो मिसाळ, स्मिता सुरेश देसाई, सुमन पेडणेकर, मानसिंग देसाई, संतोष कांबळे, शिवाजी चौगुले, अवधूत जाधव, राजाराम पेडणेकर, दयानंद पेडणेकर, संदीप उन्हाळे, किसन देसाई, कृष्णा बागडी, अष्टविनायक मिसाळ, अमृता सुतार, शबाना मुजावर, अर्चना गोरुले, महादेवी कांबळे, मनीषा देसाई, अनिल निकम, सुनील कांबळे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक नामदेव चौगुले यांनी केले तर निवेदन आभार प्रदीप भुदाळे पाटील यांनी मानले.